नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण शिकत आहोत चेंज द व्हॉइस यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिव व्हॉइस कसं करायचं किंवा वाक्यामध्ये जर मॉडल ऑक्झ्युलरी दिलेली असेल तर तशा प्रकारच्या वाक्यांचं पॅसिव व्हॉइस कसं करायचं आज आपण शिकणार आहोत की मॉडल ऑक्झ्युलरीज पॅसिव व्हॉइसमध्ये जर असेल तर त्या वाक्यांचं ॲक्टिव्ह व्हॉईस कसं करायचं किंवा इतरही काही प्रकारचे पॅसि वॉइस आहेत त्यांचं वॉइस वॉईसमध्ये कशा प्रकारचं कन्वर्जन होतं ते आपण बघूयात तर पहिलं उदाहरण आहे आय वॉज नॉट इन फॉर्म यस्टरडे आता या वाक्यामध्ये बाय दिलेलं नाही म्हणजे सब्जेक्ट दिलेला नाही तो आपण कन्सिडर करायला पाहिजे तो कन्सिडर करूयात आपण आ आता या वाक्यामध्ये वॉज नॉट बिंग फॉर्म अशी वाक्य रचना आहे आता वॉजवरून आपल्याला कळते की हे पासचं उदाहरण आहे आणि नॉटवरून कळते की हे निगेटिव आहे आणि बिंग काय रिप्रेझेंट करतंय तर हे कंटिन्युअस आहे म्हणजे आपण ॲक्टिव्ह करत असताना फास्ट कंटिन्युअस टेन्स घ्यावा लागणार आहे आपल्याला आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे तर तो कोण करूयात बाय हिम आता याचं ॲक्टिव्ह कसं होईल तर यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला घ्यावा लागेल सब्जेक्ट नंतर आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यायचं आहे प्लस विफोर घ्यायचं आहे वाक्यामध्ये नॉट आहे तर पॅसि मध्ये हेल्पिंग वर नंतर वॉ आपल्याला नॉट घ्यावा लागेल तर या वाक्याचा ॲक्टिव्ह वॉइस होईल ही वॉज नॉट इन्फॉर्मिंग मी यस्टरडे ठीक आहे आता दुसरं वाक्य बघूयात आपण ही कॅन बी बिटन इन द इव्हनिंग बाय देम आता कॅन बी बिटन असं वाक्यामध्ये दिसतंय आता मॉडल ऑक्झिलरीज नंतर आपण पॅसि वॉईसमध्ये बी लिहितो प्लस व्हित्री लिहितो आता ज्यावेळी ॲक्टिव्ह वॉइस आपण करणार आहोत तर त्यावेळी आपल्याला हीच मॉडर ऑक्झिलरीज वापरावी लागणार आहे आणि त्यानंतर ऑलवेज व्हिवनचा फॉर्म असतो हे आपल्याला माहितीच आहे म्हणून आपण वाक्यामध्ये दिलेल्या बाय देमचा वापर करूयात आणि वाक्याची सुरुवात करूयात म्हणजे ते वाक्य ॲक्टिवचं होईल ह्या वाक्याचं उत्तर होईल दे कॅन बीट हिम इन द इव्हिनिंग ओके आपण हिम घेतलंय बरोबर वर तर दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजे सुरुवातीला ही हे ऑब्जेक्ट आहे आणि ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये ज्यावेळी आपण ते ऑब्जेक्ट लिहितो तर ते हीचं हिम ही होतं ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला चेंजेस छोटे छोटे लक्षात ठेवा तिसरं वाक्य बघूयात आपण दे हॅव बीन रिजेक्टेड इन धिस एक्झाम बाय हिम ठीक आहे या वाक्यामध्ये बाय हिम आहे म्हणजे सब्जेक्ट तर दिलेलाच आहे हॅव बीन रिजेक्टेड अशी वाक्यरचना आहे बिनवरून आपल्याला समजते की हे वाक्य परफेक्टचं आहे म्हणून आपण ॲक्टिव्ह करत असताना परफेक्ट टेन्सचा वापर करणार आहोत पॅसिव्हच्या वाक्यामध्ये हॅव आहे म्हणजे प्रेझेंट आहे तर आपण ॲक्टिव्ह व्हॉइस करूयात या वाक्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला घेऊयात ही हॅज रिजेक्टेड देम इन धिस एक्झामिनेशन असं या वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस होईल ठीक आहे तर आता चौथं वाक्य बघूयात आपण चौथं वाक्य आहे आय हॅड नॉट बीन अलाउड टू एंटर द रूम बाय द गार्ड ठीक आहे हॅड नॉट बीन अलाउड अशी वाक्य रचना आहे म्हणजे बीन मुळे आपल्याला समजते की हे परफेक्टची वाक्य रचना आहे हॅडमुळे समजते की हे पास्ट आहे ठीक आहे तर वाक्याची सुरुवात आपण बाय द गार्ड म्हणजेच द गार्ड न करूयात म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस भेटेल द गार्ड हॅड नॉट अलाउड मी टू एंटर द रूम ठीक आहे अशा प्रकारे हे ॲक्टिवाईज होईल पाचवं वाक्य आहे वी कॅन हॅव बीन लॉक्ड इन धिस रूम बाय हर आता कॅन हॅव बीन लॉक्ड अशी वाक्य रचना आहे तर परफेक्टची वाक्य रचना आहे ही ठीक आहे तर आपण परफेक्ट आहे परंतु कॅन पण आहे या वाक्यामध्ये म म्हणजेच ही मॉडल ऑक ज्वेलरीज आपल्याला जसं सी वापरावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला परफेक्टचा फॉर्म वापरावे लागेल म्हणून हे वाक्य कसं होईल बघूयात आपण सी कॅन हॅव लॉक्ड रूम ठीक आहे सहावं वाक्य बघूयात आपण दे ऑट टू बी गिव्हन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन देअर शोल्डर्स आता वाक्यामध्ये ऑट टू बी गिव्हन असं दिलेलं आहे ऑट टू ही एक मॉडल ऑक्झ्युलरीज आहे आणि बी आपण पॅसिव वॉईसमध्ये घेत असतो मॉडल ऑक्झ्युलरीज नंतर आणि भित्री लिहिलेलं आहे तर वाक्यामध्ये बाय दिलेलं नाही आहे आपण या ठिकाणी असकन्सिडर करूयात आणि वाक्य पूर्ण करूयात वी ऑट टू गिव्ह देम द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन देअर शोल्डर्स बरोबर आहे ऑट टू नंतर आपण व्ही वनचा फॉर्म घेतलेला आहे या अगोदर आपण असे कन्व्हर्जन्स बघितलेले आहेत त्यामुळे याला इन डिटेल एवढं घेण्याची गरज नाही आहे थँक्यू